नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहुयाच्या काही ठळक घडामोडी. मुंबई भेंडी बाजारातील हुसेनीवाला इमारत दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू तर 13 अधिक जखमी. मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत तर जखमींवर होणार सरकारी खर्चानं उपचार. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला रामराम. खासदार राजू शेट्टींचा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित. राज्यभरात 7 दिवसांच्या बाप्पाचे गौरीसह विसर्जन. मुंबईतील चौपाट्यांसह कृत्रिम तलावांमध्ये बाप्पाला भावपूर्ण निरोप. गोवंडीतील सुरेश मित्र मंडळाने गणेशोत्सवादरम्यान साकारला लंका दहनाचा देखावा. समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न. आणि नवी मुंबई नेरूळच्या जनसेवा गणेशोत्सवाच्या बाप्पाला भक्तांची गर्दी. चांदीच्या गणरायाचे विलोभनीय आणि मनमोहक रूप. वाशिममध्ये व्यापाऱ्याला लुटून जबर जखमी करणाऱ्या उच्च शिक्षित चोरट्यांना वाशिम पोलिसांनी अटक केले. या चोरट्यांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेली हत्यारं, 4 किलो चांदी, सोने आणि 7 लाखाहून अधिकची रक्कम जप्त करण्यात आले. वाशिम पोलिसांच्या ताब्यात असलेले हे आरोपी, या आरोपींनी वाशिम जिल्ह्यातील केनवड ते डोणगाव रस्त्यावर एका सोन्याच्या व्यापाऱ्याला लुटून गंभीर जखमी केलं होतं. विशेष म्हणजे या 5 आरोपींपैकी 4 जण 18 ते 25 वयोगटातील असून त्यापैकी 1 जण टेक्निकल इंजिनियर आहे आणि सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानात तो पारंगत आहे. या आरोपींची नावे रोशन मस्के, शुभम वंजारी, दीपक नवले, विशाल पांडव आणि निखिल मोरे अशी आहेत. त्यांनी चोरलेला माल एका गुहेतून हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये 290 ग्रॅम सोने, 4 किलो 376 ग्रॅम चांदी आणि 7,65,000 रोकड असून काही शस्त्रास्त्र देखील जप्त करण्यात आले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी किरण धात्रक, स्तागुश पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डुकरे पाटील, शिरपूरचे ठाणेदार हरीश गवळे यांनी पत्रकार परिषदेतून ही माहिती दिली. वाशिमहून विनोद तायडे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.